निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. यंदाचा नवरात्रोत्सव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं पारंपरिक पद्धतीनं साजरा होणार आहे. कोरोनाचं सावट असल्यामुळे ना यंदा गरबा होणार ना दांडिया होणार आहे. अर्थात यामुळे युवक युवतींच्या उत्साहावर जरी पाणी फिरलं असलं तरीही कोरोनामुळे ही खबरदारी घेणं आता आवश्यक झालं आहे. या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 364 ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, त्यामुळे मूर्ती शाळांमधील लगबगसुद्धा वाढली असून मूर्तिकार देवीची देखणी मूर्ती करण्यात मग्न झाले आहे. कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यापर्यंतच हा नवरात्र उत्सव मर्यादित होता, मात्र हळूहळू ह्याला उत्सवाचं स्वरूप येऊ लागलं. ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणली जाऊ लागली आणि हळूहळू याचं लोण सर्वत्र म्हणजे जिल्ह्यात पसरलं आणि ठिकठिकाणी देवीची मूर्ती आणणं आणि तिच्यासमोर 9 दिवस नवरात्र उत्सवामध्ये दांडिया, गरबा आदींचे कार्यक्रम आयोजित करणं हा एक ट्रेंड होऊ लागला. हा ट्रेंड इतका वाढला की मग या दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या दांडिया स्पर्धांसाठी फिल्म स्टार, सिरियल स्टार यांनाही आमंत्रित करण्यात येऊ लागलं आणि या स्पर्धांना आणि या उत्सवाला एक व्यावसायिक रूप येऊ लागलं. अर्थात याला युवा वर्गाकडून उदंड प्रतिसादही मिळू लागला होता. मात्र यंदा गणेशोत्सवाप्रमाणे या नवरात्र उत्सवावरही कोरोनाचं सावट असल्यामुळे हा उत्सव अत्यंत मर्यादित स्वरूपात जिल्ह्यामध्ये साजरा केला जाणार आहे. ज्या 364 ठिकाणी दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मूर्ती तयार करण्यासाठी आता मूर्ती शाळांमध्ये लगबग वाढली आहे. दुर्गा मातेची मूर्ती घडवण्याचं काम आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपलं असून मूर्तिकार त्यामध्ये पूर्णपणे घडून गेले आहेत. या देवीच्या मूर्तींच्या प्रतिष्ठापनेबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात 92 ठिकाणी फोटोपूजन आणि 37,559 ठिकाणी खाजगी आणि 249 ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.